सविस्तर बातम्यांना सुरुवात करूया. पहिलीच महत्त्वाची बातमी आहे, दादरमध्ये शिवाजी पार्कातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अंधारात गेलेला आहे. बेस्टनं पुतळ्यासाठी असलेलं वीज कनेक्शन कापलेलं आहे. पालिकेनं वीज बिल न भरल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. शिवाजी पार्कात मीनाताई ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर सुशोभीकरणासाठी लाइटिंग करण्यात आलं होतं. याकरता स्वतंत्र मीटरही बसवण्यात आला होता. मात्र महापालिकेनं वीज बिल न भरल्यामुळे बेस्ट प्रशासनाकडून दोन्ही पुतळ्यांवरील वीज कनेक्शन कापण्यात आलंय. महापालिका प्रशासनाला अनेकदा सूचना करूनही वीज बिल न भरलं गेल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. बेस्ट प्रशासनाने ही माहिती दिली, ही स्पष्टता केली. आमचे प्रतिनिधी विजय वंजारा यांना अधिक विचारूया. विजय, काय अधिक माहिती? नक्की सुवर्णा, मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आणि मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्या येथील लाईट मीटर कनेक्शन कट करण्यात आलेला आहे. मीटर सध्या काढण्यात आलेला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकाकडून या पुतळ्याचं सुशोभीकरण आणि कायमस्वरूपे लाईटिंगचा खांब लावण्यात आलं होतं. पण बेस्ट म्हणजे बेस्ट जे मीटर या पुतळ्यांना असलेल्या लाईटिंगसाठी घेण्यात आलं होतं. मात्र महानगरपालिकेने लाईट बिल न भरल्यामुळे आता मीटर काढण्यात आलं असून आता सायंकाळी पुतळा शिवाजी महाराजांचा आणि मीनाताई ठाकरे यांचा अंधारात असणार आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार पालिकांनी या संदर्भात अनेकदा बेस्ट अधिकाऱ्याने अनेकदा महानगरपालिका यांना लाईट बिल भरण्यासाठी आग्रह केलं होतं, पण महानगरपालिकाने लाईट बिल न भरल्यामुळे बेस्टला ही कारवाई करण्यात आली. सध्या महत्वाचं बात म्हणजे गेल्या या निवडणुकीच्या पूर्वी मोदी नरेंद्र मोदीजी पंतप्रधान स्वतः शिवाजी पार्कात आले होते. यावर सर्व महाराष्ट्राचा आता यावर लक्ष असणार आहे की नेमकं कशा पद्धतीने महानगरपालिका याचा पाऊल घेते. विजय, धन्यवाद, आपण सविस्तरपणे माहिती दिलीत त्याबद्दल.